न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि लोकसभेतले किंवा संसदेतले विरोधी पक्ष नेता आणि मला असं कळलं जर विरोधी पक्ष नेता नसतील तर संसदेतल्या सगळ्यात मोठ्या पक्षाचा नेता असं ते आहे असं मला कळलं. मी अजून नीट बघितलं नाही. तर साहजिकच आहे बेबंदशाहीला रोखण्याची गरज आहेच. कारण जर का बेबंदशाहीला वेळीच रोखलं नाही तर आपल्या देशामध्ये काळ तर सोकावेल पण काळाबरोबर हुकुमशाही सुद्धा सोकावेल. आणि त्या दृष्टीने जर का विचार केला तर आजचा निर्णय हा स्वागतार्ह आहे. निवडणूक आयोगावरती किती विश्वास ठेवायचा असंच चित्र आजचा काळ निर्माण झालेला आहे आणि अशा याच्यामध्ये एक बदलाला सुरुवात होते त्याचं स्वागत आपण केलं पाहिजे. उद्धवजी, जो निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगानं दिला शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण, तर आता ही जी सर्वोच्च न्यायालयानं भूमिका मांडलेली आहे, तर तुम्ही पुन्हा अशी मागणी करणार आहात का जो निर्णय झाला तो आता या नव्या आम्ही सर्वोच्च न्यायालयात आम्हाला निवडणूक आयोगाचा निर्णय मान्य नाहीच त्याच्यामुळे सर्वोच्च न्यायालयात आम्ही गेलेलोच आहोत. पण आता सर्वोच्च न्यायालयामध्ये ही जी काही केस चालेल त्याच्यात साहजिकच आहे हा निर्णयाचे पडसाद सुद्धा उमटतील. कारण परत एकदा मी सांगतो निवडणूक आयोगाने जो आमच्या बाबतीत निर्णय घेतलेला आहे तो कोणत्याही परिस्थितीत न्याय मानण्याच्या त्या शक्यतेतला नाहीये. कारण पक्षाचा अधिकार पक्ष ठरवण्याचा अधिकार हा निवडून आलेल्या सदस्यांना जर केवळ द्यायचा असेल तर तो विधिमंडळापुरता त्या पक्षात फूट पडली असं म्हणता येईल. पण पक्ष म्हटल्यानंतर आम्ही निवडणूक लढवली असेल किंवा निवडणूक लढवली नाही, एक काळ असाही होता की आमचा विधान परिषदेत किंवा विधानसभेमध्ये एक सुद्धा सदस्य नव्हता, काही काळ तर एकच सदस्य होता. आता सुद्धा काही पक्षांचे एक सदस्य असतील, दोन सदस्य असतील आणि ते जर का पलीकडे गेले आणि त्यांनी सांगितलं की आम्हीच म्हणजे पक्ष, तर पक्ष ते होऊ शकत नाही. निवडणूक आयोगाने आम्हाला त्यावेळेला जे सगळं तामल लावलं होतं, सदस्य संख्या तुमची नोंदवा, तुमचे प्रतिज्ञापत्र द्या, लाखोंच्या संख्येने आम्ही सदस्य संख्या नोंदवलेली आहे, प्रतिज्ञापत्र आम्ही आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांची दिलेली आहे, ती आम्हाला जमा करायला लावून अचानक त्यांना ते कळलं की आता हे काय यांना परवडणारं नाहीये म्हणून त्यांना जर का दबाव आला असेल आणि हा निर्णय दिला असेल तर तो अयोग्य. म्हणजे निवडणूक आयोगापेक्षा निवडणूक अयोग्य झाला तो. नाही नाही, उद्योजी म्हणायचं असं होतं की समजा जर नव्या पद्धतीनं सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेनुसार जर नव्याने केंद्रीय निवडणूक आयुक्त निवडले गेले तर तुमची अशी मागणी आहे का तो जो पहिला निकाल जो दिलेला आहे निवडणूक आयोगानं तो रद्द करून त्यांच्या पुढे पुन्हा या आमचा जो काही धावा आहे तो सर्वोच्च न्यायालयामध्ये आहे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या लक्षात आता हे आलेलं आहे. मला असं वाटतं की कोणत्या गोष्टीकडे तत्कालीन निवडणूक आयोगाने किंवा आयुक्ताने दुर्लक्ष केलं ते आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या समोर ठेवू आणि सर्वोच्च न्यायालय जे काही योग्य असेल तो निर्णय देईल. मला असं वाटतं का की सर्वोच्च न्यायालय अन्याय झाला. आता मुळामध्ये तुमच्या प्रश्नामध्ये मला काय वाटतच्या आधी तुम्हाला असं वाटतं की आमच्यावर अन्याय झाला, तुमचा असा दावा आहे? नाही नाही, दावा म्हणजे माझा आहेच आणि म्हणून तर आम्ही सर्वोच्च न्यायालयात केले होते. कारण त्यांचे पण दावे प्रतिदावे असू देत ना. म्हणजे तुमची शेवटची आशा सर्वोच्च न्यायालय आहे तिथे? नक्कीच शेवटची आशा जरी असली तरी आज त्या आशेला अंकुर फुटलेला आहे. कारण हा लढा केवळ आमच्यासाठी नाहीये. जसं आमच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद करताना कपिल सिब्बल म्हणाले की त्यांनी सांगितलं की मी इथे उभा आहे, मी लढे जिंकेन किंवा हरेन पण मी इथे उभा आहे तो माझ्या लोकशाहीच्या रक्षणासाठी. तर लोकशाहीचं रक्षण करणं हे त्या त्या लोकशाहीच्या चार स्तंभांचं काम आहे, ते त्यांनी करायला पाहिजे. कसब्यामध्ये साहजिकच आहे पोटनिवडणूक जिंकल्यानंतर महाविकास आघाडी जिंकल्यानंतर मला आनंद तर नक्कीच झालेला आहे आणि एवढ्या वर्षाच्या एका भ्रमातून कसबा मतदारसंघ जर का बाहेर पडत असेल तर देश सुद्धा बाहेर पडायला काही वेळ लागणार. वारंवार महाविकास आघाडी जिथे जिथे लढती आहे तिथे तिथे त्यांचा विजय होताना दिसतो आहे. तर मग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या संदर्भामध्ये सुद्धा महाविकास आघाडी संबंध राज्यभर बघायला मिळेल का? नक्की मिळेल ना, काय त्याच्यात अडचण काय? आतापर्यंत जसं आता गेल्या काही दिवसांपूर्वी शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुका झाल्या त्याच्यात सुद्धा तुम्ही पाहिलं जे निकाल लागलेत ते बोलते निकाल आहेत. आता सुद्धा या पोटनिवडणुकीमध्ये इतक्या वर्षाच्या एका प्रभावाखालून तो मतदारसंघ किंवा त्या मतदारसंघ म्हणजे मतदारसंघातले मतदार हे वेगळा विचार करू शकतात आणि वेगळा विचार त्यांनी केलेला आहे हे एक मोठं आश्चर्यक चित्र आहे. पण चिंचवडमध्ये जो अपक्ष उमेदवार म्हणजे राहुल तलाठी उभे राहिले
तुम्हाला असं वाटतं का की ती जर उमेदवारी नसती तर चिंचवड ही महाविकास मला म्हणून आताच लेटेस्ट त्यांचं अपडेट माहित नाही चिंचवड मतदारसंघात काय किती फेऱ्या झाल्यात आणि अश्विनी जगताप पुढेच आहे हो पण जवळपास 21,000 मध्ये ही राहुल कलाटेंनी घेतली आहे आणि आघाडीतला त्यांचा फरक किती आहे म्हणजेच काय की त्या भाजपच्या विरोधातल्या मतांची संख्या ही वाढते आता ती मतं एकत्र करणं हे मोठं आव्हान आहे ह्या दोघांची जर का मतांची बेरीज केली तर मला कल्पना तुम्ही जे सांगताय तर ती सुद्धा जागा भाजपच्या विरोधातच त्याचा निकाल लागला असंच गृहित धरत म्हटले की राहुल कलाटे आणि नाना दोघं माझ्याकडे आले होते दोघांपैकी एकाला जर तिकीट दिलं असतं आणि एकच उमेदवार असतात तर ती जागा सुद्धा मग तेच माझं मत आहे ना की भाजपच्या विरोधात मतांची संख्या वाढत चाललेली आहे मतदार आता जागरूक होत चाललेले आहेत आता हे आमच्यावरती आहे की एकत्र राहून मतांची बेरीज करणं आणि मतांमध्ये फाटाफूट न होऊ देणं हे आता आमच्या सगळ्यांचं काम आहे उद्धवजी कसब्यामध्ये जो पराभव आहे भाजपचा तुम्हाला कारण काय वाटतं टिळक घराण्यात उमेदवारी न देणं बापटांना प्रचारासाठी आणणं या सगळ्या गोष्टींचं एकत्रीकरण झालेलं आहे एक तर टिळकांचं घराणं मी काय झालं शेवटच्या टप्प्यामध्ये मी माझं एक मनोगत मी भाषण नाही म्हणणार मनोगत मी व्हिडिओच्या माध्यमातून तिकडे दिलं होतं आणि त्याच्यात मी म्हटलं होतं की वापरा आणि फेका ही जी काय भारतीय जनता पक्षाची नीती आहे ती नीती हे सर्वत्र वापरत आहेत त्याचप्रमाणे त्यांनी शिवसेनेबाबत सुद्धा तेच केलं की जोपर्यंत शिवसेनेची आवश्यकता होती तोपर्यंत त्यांनी शिवसेनेचा वापर केला अकाली दलाचा केला तिकडे ममता समता जयललिता सगळ्यांबाबतीतच त्यांनी तसं केलेलं आहे आणि इथे तर टिळकांच्या घराण्याचा वापर करून त्यांनी त्यांना बाजूला करून टाकलं तोही राग मनात तिथल्या लोकांच्या मनात होता त्याच्यानंतर गिरीश बापटांसारखा एक ज्येष्ठ नेता गिरीश बापटांचा उमेदीचा काळ मी पाहिलेला आहे कारण तेव्हा शिवसेना प्रमुख वगैरे पुण्यात येणं जाणं असायचं आणि गिरीश बापट तसे एक कार्यकर्ता म्हणून लढत होते हे सुद्धा बघितलं त्यांना सुद्धा त्यांची तब्येत म्हणजे मी फार मला हे मी राजकारण बोलत म्हणून बोलत नाहीये पण गिरीश बापटांचा मी फोटो पाहिला तर ऑक्सिजनच्या नळ्या लावून तो मी प्रचाराला आणताय तसंच त्यांनी मनोहर पर्रिकरांना आणलं होतं मनोहर पर्रिकरांना सुद्धा तसंच त्यांनी प्रचार करून घेतला पण मनोहर पर्रिकरांच्या नंतर त्यांच्या मुलाला बाजूला टाकून दिलं तर ही जी काही वृत्ती आहे ना म्हणजे सहानुभूती तुम्हाला सिलेक्टिव्ह सहानुभूती पाहिजे हे मतदार स्वीकारत नाही सर सध्या हक्कभंगाचे प्रस्ताव दोन्ही बाजूने दाखल करण्यात आलेले आहेत तिकडे संजय राऊत यांच्यावरती हक्कभंग आणलाय तर तिकडे मुख्यमंत्र्यांवर देखील आणलेला आहे मात्र मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलंय की ते जे वक्तव्य होतं ते विरोधी पक्ष नेत्यांवर किंवा त्यांच्यावरती नव्हतं असं त्यांचं मग कोणावरती होतं कोणाबरोबर चहा पान होतं त्यांचं त्याचंही स्पष्टीकरण झालं पाहिजे की मग कोणाबरोबरचं चहापान म्हणजे तुम्हाला देशद्रोह्यांबरोबरचं चहापान टळलं म्हणजे तुम्ही देशद्रोह्यांना चहापानाला बोलवलं होतं का आणि विरोधी पक्ष बद्दल ते नसेल तर मग आणखीन कोणाबरोबर तुमचं चहापान ठरलेलं होतं जे टळलं आणि ते जर का ते तथाकथित त्यांच्या दृष्टीने देशद्रोही होते किंवा असतील ते जर चहापानाला आले असते तर तुम्ही त्यांच्यावर चहापान केलं असतं का उद्धवजी पण संजय राऊत यांनी विधिमंडळाच्या बाबतीत जी संजय राऊत दौऱ्यावरती आहे त्याला प्रत्यक्ष बोलून मला विचारावं लागेल तू नेमका काय बोललेला आहेस आणि ते बोलल्यानंतर मी माझं काय मत ते ठामपणाने बोलले उद्धवजी सगळं त्यांचं विधान आहे ते नाही ना आज तरी सामनात पण त्याने छापलेला आहे आणि त्याने सुद्धा तो जे काय बोलले ते सांगले त्याला तो आज उद्या ती आल्या तर मी विचारेन त्याला हक्कभंग समिती समोर त्यांना सामोरं जावं लागेल पहिलं माझं काय म्हणणं आहे की जर संजय राऊतांचं विधान असेल तर त्याच्याबद्दल हक्कभंग दाखल झालेला असेल तर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा नेमकं देशद्रोही कोण आणि ते कोणाला उद्देशून बोलले आणि कोणाबरोबर ते चहापान करणार होतं हे सांगायला पाहिजे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांना महाराष्ट्र द्रोही म्हटलं होतं इथून म्हणजे त्या पत्रकार परिषदेत पण महाराष्ट्र द्रोही आणि देशद्रोही आता त्यांनी जर का महाराष्ट्रद्रोही सरकार म्हणाला असेल तर मग हे देशद्रोही कोणाला बोलले होते याचं स्पष्टीकरण कुठे त्यांचं जे महाराष्ट्रद्रोही सरकार म्हणून बोलले कारण महाराष्ट्रातनं उद्योग गेले हे गेले ते गेले म्हणून त्यांचं तो एक हे असेल पण महाराष्ट्रद्रोही सरकार म्हणून बोलले तर मग हे देशद्रोही नेमके कोणाला बोलले हे तर कळू द्या त्यावेळेस त्यांचं असं म्हणणं होतं की जे दाऊदशी संबंधित व्यक्ती होत्या महाविकास आघाडी विशेषतः मंत्री हो पण ते आता आहेत का आता आहेत का आता ते आहेत का तुम्ही तर त्यांना जे कोणी असतील
त्यांना तुम्ही नुसतं संशयावरून आत टाकलेलं आहे, अजून त्यांच्यावरती काही कारवाई किंवा चार्जेस नाहीये, मग ते आता जर का चहापानाला येऊ शकले म्हणजे ठरवलं असतं तर येऊ शकले असते का? त्याच्यामुळे हे नुसतं थातूर मातूर उत्तर आहे. नेमकं देशद्रोही ते कोणाला उद्देशित म्हणाले हे कळलं पाहिजे. तात्पर्य मला तुमच्याशी बोलून त्यांच्याशीच भेटायचं. काही फॉर्म्युला साहजिकच आहे, प्रकाशजी आणि आमची युती आम्ही जाहीर केलेली आहे. आता ती युती जाहीर केल्यानंतर पुढे कसं जायचं याच्याबद्दल आमच्या चर्चा सुरू आहे, ती चर्चा राहणारच सुरू. मग आज भेटतोय परत तरी भेटू परत भेटू या भेटीगाठी होत राहणार. आणि त्यांच्याबरोबरच्या भेटीगाठी आमच्या दिवसा डोळ्या होत आहेत, कुठे हुडी बिडी घालून रात्री आपला तरी होत नाहीये. सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला, त्याच्यावरती मला असं वाटतं सुप्रीम कोर्टाची एक निगराणी राहील अशी आशा आहे. उद्धवजी पण प्रकाश आंबेडकर शिवसेना अशी युती आहे महाविकास आघाडीत, त्याच्याबद्दल आमची चर्चा सुरू आहे. अर्ध्या अर्धवट माहितीबद्दल मी तुमच्याशी काही बोलणार नाही आणि म्हणून प्रकाशजी आत बसलेले आहेत, तुमच्याशी बोलून झालं मी परत त्यांच्याशी बोलायला जातो. आज का जो निर्णय है सर्वोच्च न्यायालय ने जो दिया है, मैं मानता हूं कि इस देश में प्रजातंत्र या लोकतंत्र किंवा लोकशाही जो आखिरी एक उम्मीद या आशा की जा सकती है वो सुप्रीम कोर्ट है, और उन्होंने आज जो फैसला दिया है वो लोकशाही के लिए बहुत ही महत्वपूर्ण ऐसा फैसला है. और मैं मानता हूं कि ये जो सारी चीजें अब जो अपने आंखों के सामने हो रही है उसको ठीक समय पर नहीं रोका जाए तो इस देश का भविष्य बहुत ही कठिन है. आपको लगता है कि सुप्रीम कोर्ट आपकी आपका पक्ष सुन रहा है? नहीं, जब नई अपॉइंटमेंट होगी तब आपको उम्मीद है कि फिर से आज के साथ? हम तो इसके पहले ही चुनाव आयोग ने जो हमें फैसला सुनाया फैसला दिया है उसके खिलाफ हम सुप्रीम कोर्ट में गए ही हैं, तो हमारे केस तो वहां है, उसकी सुनवाई अभी हुई होगी, कुछ तारीख भी उन्होंने दी है. लेकिन एक बात जरूर जो मैं बार बार कहते आया था कि चुनाव यानी इलेक्शन कमिश्नर अगर वो पूरे देश में इलेक्शन ठीक से हो रही है नहीं हो रही है, पार्टी में भी चुनाव हो रहे नहीं हो रहे ये अगर वो देखते हैं तो उनका भी जो उनकी नियुक्ति है वो चुनाव से होनी चाहिए या कुछ तो एक सिस्टम होनी चाहिए. तो आज सर्वोच्च न्यायालय ने वो भी मतलब मैंने कुछ कहा नहीं था, मैंने तो आपके सामने कहा था. मैं ऐसे नहीं मानता कि मैंने कहा इसलिए उन्होंने, ऐसे बिल्कुल नहीं. लेकिन एक बात की समाधान मुझे जरूर है कि जो मुझे लग रहा था अब वो सर्वोच्च न्यायालय को भी लगने लगा और इसी में अपने देश का हित है. जो है 28 साल के बाद बीजेपी हारी और महाविकास आघाड़ी को वहां पर बड़ी जीत हासिल हुई, मतलब बदलाव की शुरुआत हो रही है बहुत सालों के बाद. अगर कस्बा चुनाव क्षेत्र में जितने सारे रहने वाले मतदाता हैं वो उस एक प्रभाव से बाहर आ सकते हैं तो अपना देश भी जरूर जल्दी बाहर आ जाएगा. क्या आपको वजह लगती है वहां पर, किन कारणों की वजह से बीजेपी के पॉकेट से ही वहां पर बीजेपी की खराब वोटिंग हुई? कई सारे हैं, जिस तरीके से अपने देश में कारोबार चल रहा है, जो अपने साथ है वो प्यारे हैं, जो नहीं है वो दुश्मन है. ये जो नीति लेकर आज की भाजपा चल रही है वो गलत है, अपने देश में पहले से कभी हुआ नहीं था. और इसलिए मैं मानता हूं कि कस्बा का जो एक परिणाम आया है नतीजा आया है वो पूरे देश में बदलाव की शुरुआत हो सकती है. इससे महाविकास आघाड़ी अगर एक साथ लड़े तो बीजेपी को हराया जा सकता है? ये कई बार अभी आप अपोजिशन को भी कर रहे हैं, कई बार हमने दिखा दिया है पिछले 2-3 साल में. तो अब देखते हैं आगे, हम सबका कर्तव्य है साथ में रहना. देशभर में आप यही अपील कर रहे हैं, आपको केजरीवाल मिलकर गए? देश तो काफी देश काफी बड़ा है और प्रयत्न तो होने चाहिए. संजय राउत साहब को लेकर जो विशेष प्रस्ताव दिया है मुख्यमंत्री के खिलाफ भी दिया है, आप उसको कैसे देखते दोनों? संजय राउत 1-2 दिन में आएंगे वापस मुंबई में, तो जब वो लौटेंगे तो मैं उनसे बात करूंगा कि आपने सही में क्या कहा था. और आपने मुख्यमंत्री को सवाल पूछा? मुख्यमंत्री जैसे अभी आपने कहा ना कि उन्होंने कहा कि देशद्रोही उन्होंने विपक्षों को नहीं कहा था, तो फिर किसके साथ वो चाय लेने वाले थे, चाय पे चर्चा किसके साथ होने वाली थी और क्या उनकी ओर से देशद्रोहियों को आमंत्रित किया गया था? तो इसका भी एक खुलासा होना चाहिए कि किससे मतलब उनके नजर के सामने कौन देशद्रोही है.
हम नहीं है, विपक्ष तो नहीं है, तो फिर किसके साथ वो चाय लेने वाले थे और क्या ऐसे लोगों के साथ वो चाय लेने वाले थे और लेने वाले थे तो आमंत्रित किसने किया था और टला तो क्यों टला? उद्धव साहब, जो नॉर्थ ईस्ट की स्टेट में चुनाव हुए वहां पर बीजेपी जो है वो मतलब लगभग सरकार बनाएगी ऐसा दिख रहा है। अच्छी बात, कांग्रेस और बाकी दल जो है उसमें थोड़ा कारगर की कमी था, आपको लगता है कि अभी भी मतलब मैं अभी चुनाव नतीजे में नहीं देख रहा हूँ। मैं तो जैसे मैंने कहा कि अंदर प्रकाश जी बैठे उनके साथ मेरी बात चल रही है और चुनाव पूरे ये होने दो, लेकिन एक बात जरूर, इस चुनाव में जो भी जीत रहे हैं या जीत गए उनका मैं अभिनंदन करता हूं और इसके आगे हम सब मिलकर जाएंगे। मुझे पांच तारखेला खेड मध्ये सभा आहे, तुमची सभा होती त्या निमित्तानं। अरे आता पांच तारखेला बोलली ना, आजच सगळं बोलत शिवगंगेला यात्रा आहे, ठीक आहे ना? पाच आता माझ्या सभा तर सगळीकडे होतील, पाच तारखेला एक होईल, त्याच्यानंतर कदाचित त्या महिन्याच्या अखेरीला एका ठिकाणी होईल, त्याच्यानंतर आणखीन कुठेतरी होईल, तर त्या सभा तर होतील माझ्या, त्याच्यात नवीन काय? राज्य विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे, तुम्ही जाणार ना? जाणार ना, येत्या आठवड्याभरामध्ये मी जाणार जरूर, जसं नागपूरला पण मी गेलो होतो, इथे तर मी मुंबईमध्येच आहे, तरी पण उठून जाऊ शकतो तर जाईन जरूर। मुख्यमंत्री ने कहा है कि नवाब मलिक का इस्तीफा लेने के लिए आपको उन्होंने कहा था, ठीक है छोड़ धन्यवाद सबको, जय जय माता। उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला, सुप्रीम कोर्टाच्या सुनावणी संदर्भात त्यांनी आपली भूमिका मांडली, त्या बरोबरीने कसबा पेठेत जो निर्णय लागलेला आहे त्याच्याविषयी त्यांनी भाष्य केलं, भाजपवर शरसंधान साधलेलं आहे, भाजप विरोधात मोठी नाराजी दिसते आहे, भाजप फक्त काम करून घेतं पण आता मतदार जागरूक झालेला आहे असंही उद्धव ठाकरे म्हणाले। याबरोबर संजय राऊतांसंदर्भात हक्कभंग आणला गेलाय, त्याच्याविषयीची त्यांनी प्रतिक्रिया दिली की मी राऊतांशी बोलीन, काय नेमकं ते म्हणाले त्यांनी त्यानंतर भूमिका मांडीन। नवाब मलिकांचा उल्लेख त्यांनी केला की अजून काही आरोप सिद्ध नाही झाले आणि त्यांना आत टाकलेलं आहे। अत्यंत महत्त्वाचा मुद्दा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चहापानाच्या वेळेला जे बोलत होते, त्यांनी जे भाष्य केलं, त्यांनी जे वक्तव्य केलं, त्यांनी जो शब्द वापरला त्याच्याविषयी सुद्धा उद्धव ठाकरेंनी भाष्य केलेलं आहे, प्रतिक्रिया दिलेली आहे। सुप्रीम कोर्टाच्या आजच्या सुनावणी संदर्भात निर्णयासंदर्भात भाष्य केलेलं आहे उद्धव ठाकरे यांनी, सुप्रीम कोर्ट जो निर्णय घेईल तो मान्य असेल अशी भूमिका मांडली आहे उद्धव ठाकरे यांनी। महत्त्वाच्या बातमीकडे वळतोय, अर्थात आज दिवसभरात लक्ष लागलं होतं ते कसबा पेठेत नेमकं काय होतं, पिंपरीत नेमकं काय होतं याकडे। तब्बल 32 वर्षांनंतर भाजपचा बुरुज ढासळला, कसबा मतदारसंघात भाजपचा मोठा पराभव झालेला आहे। कसबा मतदारसंघामध्ये काँग्रेसचे रवींद्र धंगेकर विजयी झाले, रवींद्र धंगेकरांनी 11,040 मताधिक्य घेऊन विजय मिळवलेला आहे। त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार भाजपचे हेमंत रासने यांना पराभूत केलेला आहे, त्यामुळे भाजपसाठी हा मोठाच दणका मानला जातोय। आपल्या सगळ्यांना कल्पना आहे भाजपने या दोन्ही जागा प्रतिष्ठेच्या केलेल्या होत्या आणि इतर पक्षाने सुद्धा आपली सगळीच्या सगळी ताकद या दोन्ही जागांवर लावलेली होती। विशेष म्हणजे राज्यात सत्ता असून सुद्धा भाजपला कसबा पेठेत पराभव पत्करावा लागलाय, शिवाय शिंदे गटाचा आणि मनसेचा पाठिंबा असताना सुद्धा भाजपला ही सीट राखता आलेली नाही, त्यामुळे भाजपच्या गोटात खळबळ माजलेली आहे। राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आहेत, सर काय सांगाल, कसबा आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही पोटनिवडणुकीच्या मतमोजणी सुरुवात झालेली आहे, मात्र जर पिंपरी चिंचवडमध्ये पाहिलं असेल तर भाजप उमेदवार आघाडीवरती आहे, कसब्यामध्ये मात्र काँग्रेसचे उमेदवार आघाडीवरती आहे, कसं पाहता या तुम्ही मतमोजणीकडे? चिंचवडमध्ये सुरुवातचे बूथ जे उघडले गेलेले आहेत ते सर्व भाजपचे प्रमुख बूथ आहेत आणि त्याच्याचबरोबर जे जगताप कुटुंबियाचा होल्ड त्या बूथवर खूप मोठा आहे। आम्ही अर्ली ट्रेंड्समध्ये बीजेपी पुढे जाताना आपण बघू शकतो, पण आपण कसब्यात बघितलं तर काँग्रेसचे उमेदवार पुढे आहेत। ह्या सगळ्या गोष्टीतून एक गोष्ट क्लिअर झालेली आहे की लोकांचा लोकशाहीवर विश्वास अजून गेलेला नाही आणि त्याच्याचबरोबर जो पैशाचा वापर, त्याच्याचबरोबर गुंड पण त्या ठिकाणी आणली होती।
जसं आपण म्हणतोय की या दोन्ही जागा पिंपरी चिंचवड आणि कसबा पेठेची जागा भाजपने प्रतिष्ठेची केलेली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अनेक महत्त्वाच्या नेत्यांचे रोड शो झाले, त्यांच्या सभा झाल्या आणि असं असताना सुद्धा भाजपला दणदणीत पराभव पत्करावा लागलेला आहे कसबा पेठेमध्ये. कसबा पेठ आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीच्या निकालावर खासदार संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली. कसब्यात भाजपचा गेली 40 वर्ष होणारा विजय हा नेहमी शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे झाला. आज शिवसेना ही मवियातील घटक असून आम्ही सगळे एकत्र आल्याचा हा परिणाम आहे जो कसब्यात दिसून येतोय असं संजय राऊत म्हणाले. हा कसब्यात गेले 40 वर्ष भारतीय जनता पक्ष हा फक्त शिवसेनेच्या पाठिंब्यानेच जिंकून आला. मी हे रिपीट करतो की कसब्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा विजय हा नेहमी शिवसेनेच्या पाठिंब्यानं होत आला. आज शिवसेना ही महाविकास आघाडीची घटक आहे, आम्ही सगळे एकत्र आहोत आणि त्याचा परिणाम कसब्यात दिसतोय. चिंचवडचे पूर्ण निकाल येऊ द्या, मला खात्री आहे की चिंचवड मतदारसंघातसुद्धा भारतीय जनता पक्षाला शेवटपर्यंत घाम फुटल्याशिवाय राहणार नाही. आज राज्यामध्ये ज्या पोटनिवडणुका झाल्या त्याच्या मतमोजणी होती आणि साधारण निकाल आपल्यापुढे येईपर्यंत आपण काही त्याच्याबद्दल वक्तव्य करणं मला उचित वाटलं नाही म्हणून मी सकाळपासून या विषयावर काही बोलत नव्हतो. पण माझी परिस्थिती थोडी खुशी थोडी गम अशी झालेली आहे. दोन्ही निवडणुका पोटनिवडणुका पुण्यामध्ये होत्या. आम्ही सगळ्यांनी खऱ्या अर्थाने महाविकास आघाडी म्हणून या निवडणुकीला सामोरं गेलो. पत्रकार मित्रांनो, 95 साली तिथं वसंतराव थोरातांच्या नंतर भाजपचा उमेदवार निवडून आला आणि मग 95, 99, 2004, 2009, 2014 आणि 2019 सातत्याने ती जागा बापटसाहेबांनी आणि नंतर स्वर्गीय मुक्ताताईंनी भाजपच्या उमेदवार म्हणून जिंकली. त्यावेळेस आघाडीचा उमेदवार देत असताना अतिशय योग्य अशा प्रकारची उमेदवाराची निवड रवींद्र धंगेकरच्या रूपाने करण्यात आली.